नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास पीठिका भाग चौथा पराशरांचं संगोपन अरुंधती देवीजवळ पोचताच अदृश्यं तिला आपल्या आईच्याच कुशीत आल्यासारखं वाटलं आपली सर्व कहाणी तिने मनमोकळेपणाने त्या माऊलीजवळ कथन केली आपले पिता श्री ब्रह्मर्षी वसिष्ठ यांच्याकडून प्राप्त केलेल्या ज्ञानाचा प्रसार करीत तीर्थाटन करणारे शक्ती महर्षी आमच्या आश्रमापाशी आले होते त्यांचं प्रगल्भ आणि तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून आणि ओजस्वी विचार ऐकून माझे तात उतथ्यमुनी यांनी माझं आयुष्य त्यांच्या हाती सोपवलं सर्वार्थाने समर्थ असलेलं जोडीदार मिळाल्यामुळे त्रैलोक्यात माझ्या इतकं भाग्यवान कोणी नाही असंच मी समजत होते मला बरोबर घेऊन शक्ती महर्षी आपल्या नगरात परतत होते आमचा तो प्रवास किती सुंदर होता पिताजींच्या भव्य गुरुकुदाची तिथल्या सर्व परिसराची खडानखडा माहिती महर्षींनी मला वाटेत सांगितली होती भावी आयुष्याचं सुरेख चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं होतं पायाखालची वाट सुखसुमनांनी भरवून गेल्यासारखी वाटत होती व वा पर्वताची गौर चमकदार शिखरं जेव्हा दृष्टीपथात येऊ लागली तेव्हा तर आपण आता स्वर्गारोहणच करणार आहोत की काय असं वाटायला लागलं होतं तो। आणि तोच अकल्पितपणे भयान घटना घडली एका भॅड राक्षसाने अचानक मागून येऊन प्रहार करीत माझ्या महर्षींना मारून टाकलं दुःखाने वेडीपिशी होत मीही माझं जीवन संपवायला निघाले होते पण त्याचवेळी महर्षी शक्तींचा गर्भ माझ्या उदरात वाढत असल्याचं माझ्या लक्षात आलं मरणाच्या दारातून माझं पाऊल मागे वळलं महर्षींनी केलेल्या वर्णनाला अनुसरून मी आपल्या आश्रमाच्या परिसरात बरोबर येऊन पोचले पण माझं हे दुर्दैवी वदन आपल्याला दाखवण्याची मला हिंमत होत नव्हती असं सांगता सांगता अदृश्यंती बोक्साबोक्षी रडायला लागली स्वतःच्या अश्रूंना परतवत अरुंधतींनी तिला जवळ घेतलं अदृश्यंती परत सांगायला लागली महर्षी शक्तींचे तसेच त्यांच्या सर्व बंधूंचे दिवस आपण केवढ्या धीराने केलेत मी ते सर्व दुरून दुरून पाहत होते त्यावेळी मला पुढे येण्याचं धैर्य झालं नाही पण आता हा माझ्या पोटातला गर्भ मला जणू सांगतोय की त्याला योग्य स्थळी जन्माला यायचं आहे इथे अव्याहत चालणाऱ्या ज्ञानसत्राचं संस्कार मिळवायचे आहेत केवळ त्याच्यासाठी म्हणून मी आपल्या आश्रम परिसरात आले असं बोलून अदृश्यंती मूक झाली अरुंधतींनी तिला मायेने थोपटलंय त्या स्पर्शात अदृश्यंतीच्या मनातल्या सर्व आकांक्षा दूर झाल्या अदृश्यंती प्रसूत झाली त्याचवेळी जन्माला आलेल्या बाळाच्या टह्या पितामह वसिष्ठांना जीवाचा कोहम उद्गार ऐकू येत नव्हता तर सोहमचाच नाद ऐकू येत होता आपल्या या पौत्राची योग्यता ब्रह्मर्षी वसिष्ठांना विलक्षण सुखावून गेली आपल्या पित्याप्रमाणेच बाळ गोरापान आणि देखणा होता त्याचं नाव पराशर ठेवण्यात आलं बाळ जरा मोठा झाल्यानंतर त्याला त्याच्या अजाण वयातच स्वतःच्या पितृहीनत्वाचं दुःख ग्रासू नये या भावनेने अदृश्यंती आपल्या सासूला अरुंधतीला मातेला म्हणाली मातोश्री तुम्ही आणि पिताश्री पराशर बाळाचे मायतात म्हणून राहा मी त्याच्यापासून दूर राहून त्याच्याकडे पाहत राहीन आपले पिताश्री तसेच सर्व चुलत ते कसे केले हे त्याला त्याच्या अपरिपक्व वयात समजायला नको अशा प्रकारे बाळापासून दूर राहावं हे काही अरुंधतीच्या मनाला पटत नव्हतं पण अदृश्यंतीच्या निग्रहापुढे त्या काही बोलू शकल्या नाहीत आश्रमाच्या रम्य पावन परिसरात पराशर बाळाची निकोप वाढ व्हायला लागली ला प्रतिदिनी अरुणोदयाच्या सुमारासच गुरुकुलातले सर्व शिष्य ईशस्तवनासाठी एकत्र जमत धीरगंभीर आवाजातली ती सामुदायिक प्रार्थना बाळाला फार आवडत असे त्यासाठी त्याला प्रार्थनास्थळावर न्यावंच लागायचं उगवत्या सूर्यासारखा दिसणारा बाळ पराशर सर्वांचा लाडका झाला प्रार्थनेनंतर शिष्यांची सामूहिक योगसाधना चालायची ते करीत असलेली योगासनं तंतोतंत करून पराशर आश्रमवासियांच्याकडून कौतुक करून घेत असे युद्धकला शिकणाऱ्या शिष्यांच्या धनुष्यबाणासारखे छोटंसं छोटस त्याने आपल्या तातांकडून करवून घेतलं होतं लक्ष गोलावर लागणारा त्याचा इवलासा बाण पाहून सर्व अचंबित होत होते ब्रह्मर्षी शिवशिष्ठांच्या आश्रमा एक छोटीशी पर्णकुटी अदृश्यंतीची होती त्या पिल्लाचं नजरेनेच पोषण करणाऱ्या कासवीसारखी अदृश्यंतीची नजर बाळ पराशराची प्रगती पाहून समाधान पावत होतं यज्ञशाळेत यज्ञ करणाऱ्या पाठशाळेत अध्यापन करणाऱ्या वसिष्ठांच्या मांडीवर बसावं असा पराशराचा हट्ट असे मग मात्र ब्रह्मर्षी वसिष्ठांनी जरा लवकरच त्याचं व्रतबंधन करून आपल्या शिष्य परिवारात त्याला सामावून घेतलं आता पराशराला वसिष्ठ तातांचे अखंड साहचर्य मिळायला लागलं ला, त्यामुळे तो चांगलाच खुश झाला एका रम्य पहाटे ब्रह्मर्षी पराशराला म्हणाले आज आपण वेदमंत्राच्या अध्ययनाला सुरुवात करूया उषकालचा समय हा अध्ययनाला स्तोत्र गायनाला अतिशय अनुकूल असा समय आहे ब्रम्हर्षिवसीषांनी असं म्हणताच पराशराने लगेच पुढला मंत्र म्हणण्यास प्रारंभ केला असूय वसिष्ठांना वेदो नारायणाकडून ना वेदमंत्राचं दर्शन झालं होतं आणि त्यातलाच हा एक मंत्र अचूकपणे म्हणणाऱ्या आपल्या पौत्राचं वसिष्ठांना फार कौतुक वाटलं ते त्याचा भावार्थ त्याला सांगायला लागले उषा देवता स्तोत्यांना सद्वचन आणि स्तोत्र निर्माण करण्यास प्रेरणा देते ती जणू काही विद्वानांचे नेत्रच आहे ही देवता अंधकाराला दूर करत असते ब्रह्मर्षी असं सांगत असताना मध्येच सुलभ उतावळ इथे ने पराशर त्या मंत्राचा पुढला अर्थ सांगायला लागला त्या तेजोमय समयी वसिष्ठ गोत्रातल्या ऋषीजनांकडून उषा देवतेचं स्तवन होत असतं होय ना होय रे माझ्या वसिष्ठ गोत्र गोत्रोलोत्पन्न वेदमंत्र जणू आपल्या रक्तातच घेऊन आलेल्या आपल्या पौत्राला पाहून ब्रह्मर्षी आनंदाने उद्गारले त्यांच्या प्रसन्नतेने अधिकच उत्साह येऊन पराशर त्या मंत्राच्या दुसऱ्या चरणाचा अर्थही सांगायला लागला या औषधदैवतेने आम्हाला कीर्तिवान करावं धनधान्याने संपन्न करावं आपल्या कल्याणकारी साधनांनी आमचं निरंतर कल्याण करावं असं सांगून पराशर पुढे म्हणाला गुरुवर्य मला या मंत्रातले युयम पात स्वस्तिही सदा न हे ध्रुपद फार आवडतं मंगलमय देवता मंगल कामना स्वीकारते बाळा ब्रह्मर्षींच्या बोलण्यावर पराशराने श्रद्धेने मान डोलावली तर अशाच एका प्रातकाळच्या मंगलसमयी पराशराने विचारलं गुरुवर्य वेदमंत्रात अग्नीला वारंवार आवाहन का केलेलं आहे बाळा अग्नी ही ऊर्ध्वगामी देवता आहे तिच्या माध्यमाने तुमचा थेट परमात्म्याशी योग जुळून येऊ शकतो यज्ञातला अग्नी प्रज्वलित ठेवणं म्हणजे श्रेष्ठतम पारमार्थिक कर्म अथकपणे चालू ठेवणं आहे गुरुवर्य परमात्म्याशी योग जुळून येतो म्हणजे नेमकं काय घडतं पराशराने नेमका प्रश्न त्यांना विचारला माझ्या सचिच्या सीमितता सीमितता म्हणजे जीव आणि असीमिता म्हणजेच परमात्मन आत्मविकास साधत साधत जीवाचा परमात्म्याशी योग जुळून येतो म्हणजे जीव असीम परमात्म्याशी तादाज्ञ पावतो या आत्मविकास रूपी रत्नांची देणगी यज्ञाग्नीकडूनच मिळते मग आत्मविकास कसा साधला जातो निरपेक्ष द्वारा आत्मविकास साधतो आणि सत्कर्म म्हणजे आपल्या एकट्याच्या नाही तर सर्वांच्या कल्याणासाठी केलं जाणारं कर्म समजलं आपण केलेला बोध पराशराच्या अंतकरणात चांगला उतरलेला आहे हे ब्रम्हर्षींना पराशराच्या चमकदार डोळ्यांवरून लगेचच कळून आलं वेदमंत्राच्या तत्वार्थाने पराशर भारावून गेला होता वेदातील एक एक मंत्र म्हणजे एक एक अमौलिक मौतिकच आहेत याची जाणीव त्याला झाली आणि ही सगळी मौतिकं आपण नीट गोळा केली पाहिजेत असंही त्याच्या मनाने घेतलं बाळा वेद म्हणजे जणू काही एक सागरच आहे बघ असंख्य ऋषी त्यांचे मंत्रद्रष्टे आहेत तू किती किती आणि कुठून कुठून हे ज्ञानधन मिळवणार ब्रह्मर्षी वसिष्ठ त्याला म्हणाले मी हा सागर पोहून जाणार गुरुवर्य पराशन लगेच म्हणाला नुसतं पोहून चालणार नाही बळा वेदार्थ मौतिकांसाठी या सागराचा तळ गाठला पाहिजे ब्रह्मर्षी म्हणाले मग त्यासाठी आपला आशीर्वाद महत्त्वाचा आहे अपार श्रद्धेच्या अश्रूंनी पराशराचे डोळे भरून आले होते आणि आपल्या या पौत्राची पिपासा पाहून ब्रह्मर्षींचंही मन भरून आलं अशा रीतीने वेदमंत्रांच्या अध्ययनास प्रारंभ करतानाच पराशराच्या हृदयात सर्व वेदमंत्रांच्या संकलनाचा संकल्प रुजला गेला वेदांमध्ये अग्निप्रार्थनेवर आधारलेल्या मंत्रांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळेच अग्निदेवतेवर पराशरांनी आपले गुरुवर्य ब्रह्मर्षी वसिष्ठ यांच्याशी बरीच चर्चा केली वेददृष्ट्या ऋषींनी अग्निदेवतेच्या तीन प्रमुख रूपांचं पूजन केलं आहे एक सूर्यरूप अग्नि दुसरा जलरूप अग्नि आणि तिसरा धरणीवरील यज्ञरूप अग्नि ब्रह्मर्षी सांगत होते गुरुवर्य मला वाटतं अग्निदेव स्वतःच यज्ञस्वरूप आहे ब्रह्मर्षींची प्रसन्न मुद्रा पाहून पराशरांना आपलं हे विधान अधिक विस्तारित करण्याचा उत्साह आला प्रकट झालेल्या अग्निदेवतेला अखंड आहुती लागते आणि जोवर आहुती आहे तोवर अग्निदेवतेकडून मिळणारा ऊर्जा स्त्रोत चालूच असतो बरोबर बा हे बाळा तुझं म्हणणं आहुतीविना म्हणजेच त्यागाविना कुठलंही कार्य घडू शकत नाही हा त्याग शारीरिक कष्टांप्रमाणेच बौद्धिक तात्विक विचारवंथनाचाही असतो अग्निदेवता हे शुद्ध कार्याचं म्हणजेच यज्ञाचं प्रातिनिधिक स्वरूप आहे जलरूप अग्नीचा जलचक्राचा केवढा विशाल यज्ञ आहे विद्युल्लता ही त्यातील ज्वाला आहे सूर्यरूप अग्नीचा तर ज्वलनाला म्हणजेच यज्ञाला कधी खंडच पडलेला नाहीये पराशराच्या नजरेसमोर अग्निरूप महान यज्ञाचं स्वरूप साकारून ते त्यापुढे नतमस्तक झाले अग्निवरच्या मंत्राप्रमाणेच पराशरांना पराक्रमाला आवाहन करणाऱ्या इंद्रावरील मंत्र नानाविध कौशल्याने युक्त असलेल्या अश्विनी कुमारांवरील मंत्र प्रेरणादायी उषेवरील मंत्र फार आवडले विषयावरील निरनिराळे मंत्र एकत्रित करणं गरजेचं आहे असंही पराशरांना वाटलं अध्ययनद्वारे आपल्याला वेदातील मंत्रात जाईल अर्थरूपी द्वार जरी उघडता आलं तरी आत विविध अर्थछटांची भावविचारांची गूढार्थांची अनेक मोठमोठी दालने असतील असंही त्यांच्या लक्षात आलं पण या सखोल वेदार्थात अवगाहन करण्याआधी निरनिराळ्या मंत्रदृष्ट्या महर्षींनी गायलेल्या वेदमंत्रांचं संकलन प्रथम महत्त्वाचं आहे हेही त्यांना प्रकर्षांनी जाणवलं आजचा भाग आपण इथेच पूर्ण करणार आहोत ओ